बघूया. हितेंद्र ठाकूर यांच्याकडून फेर मतमोजणीची मागणी करण्यात आली आहे. व्हीव्हीपॅट मधील मतांची तपासणी व्हावी अशी मागणी हितेंद्र ठाकूरांनी केली. मतदारांचा कौल स्वीकारला पाहिजे. राजन नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वसईत भाजपच्या स्नेहा दुबे तर नालासोपाऱ्यात राजन नाईक यांचा विजय झालाय. आमचं म्हणणं असं आहे का ज्या चिठ्या पडतात व्हीव्हीपॅट त्याची काउंटिंग व्हावी. पण आता आम्हाला कळलंय का ते व्हीव्हीपॅटचं काउंटिंग नाही. आपण आदर्श राजा कोणाचा उल्लेख करतो तर प्रभू रामचा. तर या राजांनी पण आदर्श राजा म्हणून जे फेर आहे ते तपासावं एवढीच इच्छा. बाकी होणार नाही हे पुढचं. महाराष्ट्रामध्ये काय रिझल्ट आलं तेव्हा युवती संशय घेतला नाही. कर्नाटकाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस सत्तेवर तेव्हा युवती संशय घेतला नाही. पराजय झाला की अशी ईव्हीएमवरती काहीतरी ठापर फोडायला पाहिजे. आपण पराजय स्वीकारायला पाहिजे. जनतेचा कौल आहे, मतदाराचा कौल आहे, मतदाराचा कौल आपण स्वीकारला पाहिजे. हे सगळ्या प्रकारे टेस्ट ईव्हीएम मशीनच्या झालेले आहेत. ईव्हीएम मशीनमध्ये कुठल्याही प्रकारे गडबड नाही.